एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74 उद्या मनोज जरांगेवरही चप्पल फेक होऊ शकते. प्रदेश भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेली चप्पल फेकीची घटना निषेधार्ह असून चप्पल फेकणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर फिरून जातीजातीत वाद निर्माण करत असल्याचा आरोप करीत आज पडळकरांवर चप्पल फेक झाली, उद्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरही चप्पल फेक होऊ शकते असा इशाराही विनोद वाघ यांनी यावेळी दिला आहे. काल सन्माननीय गोपीचंदजी पडळकर यांच्यावर जी चप्पल फेक झाली ती अत्यंत निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे. त्यामुळं आज समस्त ओबीसी समाज असेल किंवा इतर सर्वच मानव जातीला मानणारा सर्व मानव समाज असेल हा या गोष्टीची या ठिकाणी प्रकर्त्यानं निंदा करतो. तसेच जरांगे यांनी सुद्धा वारंवार ज्या आपल्या भूमिका बदलणं चालल्या त्या सुद्धा यांनी या ठिकाणी ठामपणे वागलं पाहिजे. एकीकडे सांगायचं की हे आंदोलन करणारी अशा पद्धतीनं वागणारी आमची माणसं नाही आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी पुढे यायचं ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी जरांगेनं थांबवली पाहिजे. हा लबाडपणा त्यांनी त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. निश्चितपणे ज्या जातीला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे त्या सगळ्या जातीतल्या गरीब लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत आहोत. आम्ही जात पात भेदभाव या ठिकाणी मानत नाही, परंतु फक्त राजकीय स्वार्थासाठी जर तुम्ही या राज्यामध्ये जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. आज जर त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक होऊ शकते, उद्या मनोज जरांगे सुद्धा राज्यात सगळीकडे फिरतात त्यांच्यावरही चप्पल फेक होऊ शकते. ही सगळी गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे आणि जे कोणी ही घटना या ठिकाणी केली असेल त्यांना त्या ठिकाणी कठोरात कठोर असं शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याला जर कोणी पाठीशी घालत असेल तर त्याचाही या ठिकाणी निश्चितपणे शोध घेतला जाईल. एवढाच इशारा आजच्या प्रसंगातून या ठिकाणी मी देतो.